जेजुरीच्या पश्चिमेस 7 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या साकुर्डे गावाच्या दक्षिणेस असलेल्या डोंगररांगामधील दरीस देवदरा या नावाने ओळखले जाते. याच दरीत मणिमल्लापासून पीडित ऋषींनी आपले परिवार आणून ठेवले होते. कधीकाळी जंगलाने वेढलेल्या या परिसरात आता गाडी रस्ताही झालेला आहे. समोर टेकडीवर आपणास काही मंदिरही दिसतात. दरीच्या पुढील डोंगरावर प्रथम आपणास गणपतीचे दर्शन होते. गणपतीच्या वरील भागात टेकडीवर भैरवनाथाचे मंदिर आहे. छोट्याशा घुमटीच्या आकारातील मंदिरास पुढे मंडप बांधलेला आहे. मंदिरामध्ये भैरवनाथाच्या पादुका व भैरवनाथ जोगेश्वरीच्या मूर्ती आहे. भैरवनाथाच्या मंदिरामागील रस्त्याने आपण दरीत उतरतो. शंकराने मणिमल्ल वधासाठी खंडोबाचा अवतार धारण केल्यावर ऋषींचे विनंतीवरून कडे पठारवरून देव या ठिकाणी आले. या ऋषी आश्रमात आले असता जेथे ऋषींनी त्यांना आसन दिले त्या ठिकाणी शंखेश्वराचे लिंग उत्पन्न झाले असे सांगितले जाते. समोरच्या घनदाट वनराईत शंखेश्वराचे मंदिर दिसते. दक्षिणाभिमुख असलेल्या मंदिराच्या पुढे मंडपाचे अवशेष दिसतात. या मंडपाच्या प्रवेशद्वारा शेजारी सतीशिळा आपणास दिसते. या छत नसलेल्या मंडपात नंदी आहे. याच मंडपाच्या अवशेषात पश्चिम बाजूच्या कोनाड्यात गणेश मूर्ती विराजमान आहे. पुढे गर्भगृहात शंखेश्वराचे शिवलिंग आहे. कैलास राणा शिवचंद्र मोळी
फणींद्र माथा मुकुटी झड़ाई कारण्य सिंधु भव दुख हारी तुज वीण शंभो मज कोण तारी रविंदु दावा। मंदिराच्या बाहेरील बाजूस काही वीरगळही आढळतात। नक्षीने अलंकृत केलेल्या या मंदिराच्या शिखरावर काही देवप्रतिमाही काढलेल्या दिसतात। या मंदिराच्या पूर्वेस एक छोटेसे जलकुंड दिसते, यास तापशमन तीर्थ असे म्हणतात। ऋषींनी ज्या ठिकाणी शंकराचे पाय धुतले त्या ठिकाणी ते निर्माण झाले आहे। येथेच शेजारी बोमलेश्वराचे शिवलिंग आहे। या ठिकाणाहून गणपतीने सैन्य प्रस्थानासाठी शंखनाद केला म्हणून ते बोमलेश्वर। या लिंगाच्या दर्शनाने पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य मिळते असे मानले जाते। हिरवाईने नटलेला हा देवदरा परिसर मनाला मोहणारा आहे। इंग्रजांविरुद्ध बंड करणारा आद्य क्रांतिकारक उमाजी नाईकाचे वास्तव्य याच परिसरात होते असे सांगितले जाते। येथील दक्षिणेकडील रस्त्याने चढून पुढे गेले की पुढील दरीत श्री रामेश्वराचे मंदिर आहे। प्रभू रामचंद्राने वनवासात असताना या परिसरात वास्तव्य केले होते असे मानले जाते। येथील रस्त्याने पुढे गेल्यावर दिसते ते रामेश्वराचे मंदिर। रामेश्वराचे दक्षिणाभिमुख असलेले मंदिर
छोटेसे घुमटी वजा आहे. घुमटीत रामेश्वराचे लिंग, नंदी, गणपती, पार्वतीची मूर्ती येते आहे. मंदिराच्या मागील बाजूस शिवलिंगाकृती पाण्याची विहीर आहे. ऋषी मुनींची आश्रयभूमी, तपोभूमी व मार्तंड भैरव तसेच श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही निसर्ग संपन्न भूमी भाविकांचे श्रद्धास्थान आहे.